आम्ही गेल्या 8 दिवसाआधी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही असं स्पष्ट केलं होतं आणि इशारा दिला होता आम्ही की जर केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट जर आमची जी मागणी आहे की ह्या देशातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये EVMचा वापर टाळावा आणि बॅलेटच्या मार्फत सगळ्या निवडणुका घ्याव्या आणि त्याचबरोबर आगामी जी लोकसभा निवडणूक आहे ती बॅलेटने घ्यावी ह्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही आम्हाला कोणतंही समर्पक असं उत्तर त्यांच्याकडनं मिळालं नाही आणि त्यामुळे आम्ही 400 उमेदवार प्रत्येक म्हणजे नागपूर आणि रामटेक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आम्ही उभे करू अशा पद्धतीचा आम्ही एक इशारा दिला होता. हा इशारा देते वेळी आमच्यासोबत जे माजी मंत्री आहे सुनील केदार त्यांनी सुद्धा ह्या संदर्भात एका प्रकारची चेतावणी देऊन रामटेक कॉन्स्टिट्युएन्सीमधून ते 400 उमेदवार उभे करतील असा इशारा त्यांनी सुद्धा दिला होता. त्या अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे तुम्हाला मी सांगते की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आम्ही रात्रन दिवस आम्ही प्रयत्न केला. आम्ही लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली, लोकांना आम्ही पटवून दिलं आणि आम्ही नागरिकांना एक पब्लिक कॉल दिला की ही देश वाचवण्याची लढाई आहे, ही संविधान वाचवण्याची लढाई आहे आणि सर्वात महत्त्वाचं ह्या देशातलं लोकतंत्र वाचावं ह्यासाठी प्रत्येक नागरिकाची ही लढाई आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी मोठ्या संख्येने इंडिया अगेन्स्ट EVMच्या आव्हानाला समर्थन देऊन स्वतः त्यांनी येऊन जे आहेत त्यांनी फॉर्म गोळा करावे आणि जी अमानत रक्कम आहे तीसुद्धा स्वतः भरावी. आम्ही हे सुद्धा सुनिश्चित केलं होतं. आमची 25 वकिलांची टीम आम्ही आमच्या पिंडॉलमध्ये आणि एका दुसऱ्या ठिकाणी आम्ही नियुक्त केली होती ज्यांनी रात्रीनं दिवस जे जे उमेदवार फॉर्म घेऊन आमच्यापर्यंत आले आम्ही त्यांचे फॉर्म भरून दिले, त्यांना मदत केली. आताही तुम्ही बघत असाल की काही उमेदवार इथे आताही फॉर्म भरत आहेत. तर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही जनजागृती केली आणि ह्या जनजागृतीचं एक फलित असं झालं की जवळपास 347 लोकांनी जी आहे नागपूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज कलेक्टर ऑफिसवरनं घेतला आणि त्याचबरोबर 207 उमेदवारांनी रामटेक लोकसभेचा अर्ज कलेक्टर ऑफिसमधून घेतला.